मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील मालेत बंद पाळून ग्रामस्थांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं या बंदला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील मालेत ग्रामस्थांनी सर्व व्यापाऱ्यांना एक दिवस बंदची हाक देण्यात आली होती या आवाहनाला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत संपूर्ण दिवसभर बाजारपेठ आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवलेत यावेळी सरकार वाढ्यासमोरील चौकात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणही करण्यात आलं यावेळी पन्हाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले जाफळेतील वसंत रंगराव पाटील आणि सुरेश चंदर जगदाळे यांचा मराठा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला सायंकाळी मेणबत्ती प्रज्वलित करून गावातील मुख्य रस्त्यावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरती करून मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावं यासाठी साकडं घालण्यात आलं